नमस्कार, मी चित्रकार मानसी सागर नाशिकहून बोलते आहे आपल्याशी. सर्वप्रथम मी टिळक विद्या मंदिर डोंबिवली यांचे आभार मानते की त्यांनी मला तुमच्या समोर बोलण्याची संधी दिली आहे. आणि तसेच श्री निनाद वैद्य यांचे देखील मी आभार मानते की कलेविषयी काहीतरी मी बोलावं, विद्यार्थ्यांशी संवाद साधावा यासाठी त्यांनी मला आमंत्रित केलं. तर सांगायचं म्हणजे आता पहिले मी माझ्याबद्दल तुम्हाला थोडक्यात माहिती सांगते. मी नाशिकचीच बॉर्न अँड ब्रॉटअप आहे आणि नाशिकला मी अगदी गव्हर्नमेंट स्कूलमध्ये मराठी गव्हर्नमेंट स्कूलमधून 10वी पास आउट केलं. त्यानंतर मी 11वी 12वी आर्ट्सला ॲडमिशन घेतलं. आणि माझे वडील चित्रकला शिक्षक असल्या कारणाने मला पण अनुवंशिकता म्हणा लहानपणापासूनच ती आवड निर्माण झाली. आणि तेव्हाच ठरलं म्हणजे वडिलांचं की हिचा कल पूर्ण चित्रकलेकडे दिसतोय, तर हिला आपण कलेच्याच क्षेत्रामध्ये टाकलं तर चांगलं होईल. तरी 11वी 12वी पर्यंत दुसरं काही, सायकोलॉजी माझा आवडता विषय होता फार. तर एक असं होतं की कदाचित चित्रकलेकडे नसते वळाले तर सायकोलॉजी मध्ये काहीतरी मी केलं असतं. 12वी नंतर मी ATD म्हणजे आर्ट टीचर्स डिप्लोमा हा 2 वर्षाचा कोर्स असतो. या 2 वर्षाचा कोर्स झाल्यानंतर तुम्ही कुठल्याही शाळेमध्ये चित्रकला शिक्षिका म्हणून काम करू शकता. कारण ती 2 वर्षाची जी ट्रेनिंग असते तुमची, ती पूर्णपणे कला शिक्षक म्हणून तुम्हाला घडवत असते. मग त्याच्यामध्ये काही छोटे मोठे नाट्य असतील किंवा तुम्हाला गाणं वगैरे शिकवलं जातं. चित्रकलेचा मुख्य भाग जास्त असतो, थोडीशी आर्ट हिस्ट्रीचा भाग असतो, चाइल्ड सायकोलॉजी वगैरे असे विषय असतात. तुम्हाला चांगलं शिक्षक बनवण्यासाठी आर्ट टीचर्स डिप्लोमा हा 2 वर्षाचा कोर्स असतो. 12वी नंतर त्याला ऍडमिशन मिळते. त्यानंतर मी GD आर्ट केलं, म्हणजे ATD कम्प्लीट होईपर्यंत मला आणखी असं लक्षात आलं की GD आर्ट मध्ये मी करावं. म्हणजे फायनली मोठी 4 ते 5 वर्षाचा हा कोर्स असतो. तर मला असं वाटलं की लगेच ATD करून जॉब शिक्षकाचा मिळवणं ह्याच्यापेक्षा मला आता काहीतरी आणखी पुढे शिकायची इच्छा आहे किंवा त्याच्यात मला रस येतोय. माझ्या शिक्षकांनीही सांगितलं की पुढे आणखी शिकू देत, मग GD आर्ट म्हणजे फाईन आर्ट ज्याला म्हणतात ती 5 वर्षाची डिग्री मी कम्प्लीट केली. ATD 2 वर्षाचं, त्याच्यानंतर मी फाउंडेशन 1 वर्षाचं, नंतर एलिमेंटरी, इंटर, ॅडव्हान्स आणि डिप्लोमा अशी 5 वर्षाची ही हा डिप्लोमा ऍक्च्युली म्हटला जातो. बऱ्याच लोकांना माहिती नाही आहे की GD आर्ट आणि BFA डिप्लोमा आणि डिग्री मध्ये फरक असतो. हा जरी 5 वर्षाचा असला तरी GD आर्ट हा डिप्लोमा म्हटला जातो. आणि इतर जे असतात BVA म्हणजे बॅचलर इन व्हिज्युअल आर्ट किंवा BFA बॅचलर इन फाईन आर्ट ही डिग्री ही ज्याला डिग्री म्हटलं जातं. तर फाईन आर्ट केल्यानंतर मग मला आणखी होतं की मला आणखी पुढे शिकायचं आहे. जे जे काही मला सुचत गेलं की आणखी पुढे काय आहे त्याच्यामध्ये, या फाईन आर्टमध्ये बेसिकली तुमचं जे ज्ञान आहे कलेविषयीचं, आकारांविषयीचं, हे फार वृद्धिंगत होत असतं. त्याला साईड बाय साईड तुम्हाला हिस्ट्री पण असते, एक सौंदर्यशास्त्र असतं की नुसतं चित्र काढायचं नाही तर चित्र कसं चांगलं असतं, चित्र कसं बघावं, त्याचं रसग्रहण कसं करावं याबद्दल असते. कलेविषयीचा इतिहास तुम्हाला वास्ट असतो, काही इंडियन, नंतर मग पुढच्या वर्षांमध्ये काही वेस्टर्न आर्ट हिस्ट्री विषयी तुम्हाला शिकवलं जातं. त्याच्यामुळे तुमचा ओव्हरऑल आर्टचा जो व्ह्यू आहे तो वृद्धिंगत होतो नक्कीच. आणि ते झाल्यानंतर मग मी DPED केलं, डिप्लोमा इन आर्ट एज्युकेशन. पुन्हा हेच की थोडं हायर लेवलचं आर्ट टीचरसाठीचं जे ट्रेनिंग असतं ते DPED मध्ये होतं. ते पण 2 वर्षाचा तो कोर्स मी केला. आणि माझं हे आधीपासूनच माझी आवड होती की चित्रकार तर बनायचं आहे आणि सोबत तुमचं अर्निंग सोर्स पण एक खूप महत्वाची गोष्ट असते. कारण बरेच विद्यार्थी आपल्याला चित्र चांगलं काढताय, ते चित्र काढायचं पण ठीक आहे, एक तुम्ही चांगली कला निर्मिती करताय,
पण ही गोष्ट विसरून चालणार नाही की आपल्याला अर्निंग सोर्स एक चांगला पाहिजे असतो. सगळेजण त्यासाठी सगळ्या गोष्टी करत असतात. आणि मग माझं आधीपासून ठरलं होतं की मला टीचिंग फील्ड फार आवडतं. ओघाने माझे आई वडील दोघेही शिक्षक असल्या कारणाने मला त्या क्षेत्रात आधीपासून आवड होती आणि मला शिकवायला खूप आवडतं. सो मी ते माझा डोळ्यासमोर तो मोठा होता की मला शिक्षक व्हायचं आहे. मग डिपीएड झाल्यानंतर लगेचच मला गव्हर्नमेंट जॉब टीचिंगमध्ये मिळाला. मी नाशिकच्या गोखले एज्युकेशन सोसायटीमध्ये हायस्कूलमध्ये आर्ट टीचर म्हणून काम करते 2011 पासून. आणि हे होतं की टीचिंग सोबत मला ॲज अन पेंटर म्हणून स्वतःला डेव्हलप करायचं होतं. तर ते मला चांगल्या पद्धतीने करता आलं कारण माझा एक अर्निंग सोर्स प्रॉपर फिक्स होता. आणि सोबत मला माझ्या ज्या प्रयोगशीलता माझ्या कलेमध्ये आणायची होती तर ती मला आणता आली. आणि सुरू आहे म्हणजे माझा प्रवास अजून चित्रकलेच्या क्षेत्रातलं ज्ञान मिळवण्याचा अजूनही सुरू आहे आणि तो कधी संपत नाही. त्याचबरोबर मी आता नंतर तुम्हाला सांगू इच्छित की मास्टर्स इन फाईन आर्ट्स पण असतं पुढे वेगवेगळ्या ज्यात. तर मी आता तुम्हाला पुढे सांगणारच की या सगळ्या ज्या कोर्सेस आहेत तर हे तुम्हाला कुठे कुठे फायदेशीर आहे. सगळ्यात पहिली गोष्ट की तुम्हाला या क्षेत्रात जाण्यासाठी तुमच्या शालेय जीवनात ज्या एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट या ग्रेड एक्झाम्स असतात त्या पास होणं आवश्यक आहे. ग्रेड कुठलीही असू देत पण त्या तुम्हाला पास असून त्याचं सर्टिफिकेट ते आवश्यक असतं ऍडमिशनसाठी. त्यानंतर आता आमच्या वेळी तर एवढी सीईटी वगैरे काही एंट्रन्स टेस्ट फारशी नसायची पण आता तुम्ही कुठेही गेलात तरी तुम्हाला मिनिमम 12वी तर पाहिजे. त्याच्यानंतर तुम्हाला एंट्रन्स टेस्ट असतात सीईटी कॉमन एंट्रन्स टेस्ट त्या कॉलेजेसच्या वेगवेगळ्या ठरलेल्या असतात. ते तुम्हाला गाईडलाईन्स त्या वेबसाईटवर मिळतच जातील. तर असं आहे की 12वी नंतर तुम्हाला ATD आर्ट टीचर्स डिप्लोमा हा 2 वर्षाचा एक कोर्स करता येतो. त्यानंतर तुमचं आहे JD आर्ट असतं जे मी डिप्लोमा तुम्हाला 5 वर्षाचा सांगितला. त्याच्यानंतर BVA असतं बॅचलर इन व्हिज्युअल आर्ट. ते हे UGC ग्रँटेड हा कोर्स आहे. आजकाल BVAला जास्त महत्त्व आहे कारण पुढे जाऊन तुम्हाला जर का बॅचलर इन फाईन आर्ट्स केलं किंवा सॉरी बॅचलर इन व्हिज्युअल आर्ट्स म्हणजे दृश्यकला त्याच्यात जर केलं तुम्ही, त्याच्यानंतर MVA मास्टर इन व्हिज्युअल आर्ट्स हे जर तुम्ही केलं, पुढे नेटसेट जर क्लिअर झाला तर तुम्हाला सिनियर कॉलेजेस जे असतात प्रॉपर चित्रकलेचे जे कॉलेजेस असतात त्यामध्ये तुम्हाला ग्रेड कुठलेही असू देत पण त्या तुम्हाला पास असून त्याचं सर्टिफिकेट ते आवश्यक असतं ऍडमिशनसाठी. त्यानंतर आता आमच्या वेळी तर एवढी सीईटी वगैरे काही एंट्रन्स टेस्ट फारशी नसायची पण आता तुम्ही कुठेही गेलात तरी तुम्हाला मिनिमम 12वी तर पाहिजे. त्याच्यानंतर तुम्हाला एंट्रन्स टेस्ट असतात सीईटी कॉमन एंट्रन्स टेस्ट त्या कॉलेजेसच्या वेगवेगळ्या ठरलेल्या असतात. ते तुम्हाला गाईडलाईन्स त्या वेबसाईटवर मिळतच जातील. तर असं आहे की 12वी नंतर तुम्हाला ATD आर्ट टीचर्स डिप्लोमा हा 2 वर्षाचा एक कोर्स करता येतो. त्यानंतर तुमचं आहे JD आर्ट असतं जे मी डिप्लोमा तुम्हाला 5 वर्षाचा सांगितला. त्याच्यानंतर BVA असतं बॅचलर इन व्हिज्युअल आर्ट. ते हे UGC ग्रँटेड हा कोर्स आहे. आजकाल BVAला जास्त महत्त्व आहे कारण पुढे जाऊन तुम्हाला जर का बॅचलर इन फाईन आर्ट्स केलं किंवा सॉरी बॅचलर इन व्हिज्युअल आर्ट्स म्हणजे दृश्यकला त्याच्यात जर केलं तुम्ही, त्याच्यानंतर MVA मास्टर इन व्हिज्युअल आर्ट्स हे जर तुम्ही केलं, पुढे नेटसेट जर क्लिअर झाला तर तुम्हाला सिनियर कॉलेजेस जे असतात प्रॉपर चित्रकलेचे जे कॉलेजेस असतात त्यामध्ये तुम्हाला लेक्चरर म्हणा किंवा प्रोफेसर म्हणून तुम्हाला काम करण्याची तिथे चान्स मिळू शकतो. कारण UGCचे जे सगळे नॉर्म्स आहेत की तुम्हाला नेटसेट आता कंपल्सरी केलं आहे आणि ते देण्यासाठी तुम्हाला बॅचलर्स पाहिजे JD आर्ट नाही व्हिज्युअल आर्ट्स बॅचलर इन व्हिज्युअल आर्ट्स हे तुम्हाला BVA हा कोर्स करणं गरजेचं आहे. JD आर्ट करा किंवा बॅचलर इन व्हिज्युअल आर्ट्स करा ह्याच्याने काही फरक नाही पडत. अभ्यासक्रम तोच असतो जवळपास. मी तुम्हाला जसं सांगितलं की काही पेंटिंग काही हिस्ट्री कलेची काही सौंदर्यशास्त्राविषयी ज्ञान असतं या सगळ्या गोष्टी पेंटिंग
जीडी आर्ट, फाईन आर्ट, व्हिज्युअल आर्ट ह्याच्यामध्ये येतं. तर बेसिकली हे केल्यानंतर तुम्हाला जर फक्त पेंटर व्हायचं असेल की मी चित्र काढणार आणि विकणार, तर तसेही खूप लोक फ्रीलान्स आर्टिस्ट म्हणून एस्टॅब्लिश्ड आहेत. पण मी पुन्हा एकदा सांगेन की हे सगळं करण्यासाठी तुमची मानसिक तयारी पाहिजे, फिजिकली पण तुम्ही स्ट्रॉंग पाहिजे. कारण ह्या गोष्टी बघून आपल्याला सगळ्या छान वाटतात की अरे वा हे सगळं चांगलं होत आहे आणि लोक इतके पेंटिंग एवढा इतक्याल्या किमतीला विकतायत आणि चांगलं चाललंय. तर हे तिथे पेंटिंग एवढ्या किमतीला विकणं इथपर्यंत पोहोचायला तुम्हाला खूप स्ट्रगल असतो. तर तो आधी कुठल्याही कलाकाराशी तुम्ही डिस्कस करा. पॉझिटिव्ह गोष्टी तुम्हाला दिसतात, निगेटिव्ह किंवा स्ट्रगल जे असतात ते तुम्ही बघत नसतात. त्याच्यामुळे थोडंसं हवेत जाऊन आपण पेंटर होणार, पेंटिंग करून पैसे कमवणार असं थोडंसं जे डोक्यात असेल तर ते आधी क्लिअर करा की तिथपर्यंत पोहोचण्यासाठी तुम्हाला काय काय स्ट्रगल असतो. तेही तुम्ही करू शकतात, नाही असं नाही, पण दोन्ही गोष्टी डोळे उघडे ठेवून बघून तुम्ही करायला पाहिजे. सोबत जर तुम्हाला एक नोकरी म्हणा किंवा एक वेगळा अर्निंग सोर्स, कारण अर्निंग सोर्स कायम दोन पाहिजे, दोन किंवा तीन तरी पाहिजे, एकाच वरती अवलंबून राहून चालत नसतं. त्याच्यात आर्ट फील्डमध्ये तर नाहीच नाही. तर तुम्ही जी डी आर्ट करून काय अर्निंग सोर्ससाठी करू शकता, तर तुम्हाला जर का टेक्निकल नॉलेज असेल कम्प्युटरचं तर तुम्ही जी डी आर्ट केल्यानंतर जर का ॲनिमेशन वगैरे, व्ही एफ एक्स वगैरे हे जे आहे सगळे कोर्सेस हे जर का केले तर तुम्ही चांगल्या पद्धतीने अर्निंग करू शकता. कारण जी डी आर्ट प्लस हे जे ॲनिमेशन कोर्सेस आहेत हे असणाऱ्या कलाकाराला जास्त मागणी आहे. आजकाल तुम्ही बघतात की प्रत्येक फील्ड असेल ॲडव्हर्टायझिंग लागतेच. साधा एखादा पिक्चर असेल किंवा छोटीशी एक ॲडव्हर्टाईज असेल त्यामध्ये सुद्धा तुम्हाला ॲनिमेटर लागतो. कुठलीही ॲड अशी सरळ शूट केली आणि प्रेझेंट केली असं होत नाही. तर ईच अँड एव्हरीथिंग, आता पेपरमध्ये सुद्धा जे काही छापलं जातं, पुस्तकं छापली जातात, ईच अँड एव्हरीथिंगमध्ये तुम्हाला आर्टिस्ट लागतो. त्याच्यामध्ये जर तुम्हाला कम्प्युटरचं ज्ञान असेल तर तुम्हाला तो त्या कलाकाराला जास्त मागणी असते, कारण त्याला एक आर्टचा सेन्स असतो प्लस टेक्निकल नॉलेज. तर हे या अशा फील्डमध्ये तुम्ही जाऊ शकतात. ॲडव्हर्टायझिंग असेल, व्हिडिओ एडिटिंग, तर त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला फाईन आर्ट, जी डी आर्ट झालेलं असेल तर फार उपयोगी ठरतात. तर तुमचा आर्टिस्टिक सेन्स त्याच्यामुळे डेव्हलप झालेला असतो. स्कल्पचरमध्ये जर का तुमचं रस असेल, तुमचे स्किल्स असतील, तर तुम्ही स्कल्पचर आर्टिस्ट म्हणून सुद्धा काम करू शकतात. यामध्ये तुमची एक टीम असणं गरजेचं आहे की तुम्ही एकटे स्कल्पचर नाही बनवू शकत. छोट्या मूर्त्यांपर्यंत ठीक आहे, पण बेसिकली असं आहे की तुम्ही स्कल्पचरमध्ये पूर्ण डिग्री केल्यानंतर तुम्ही जेव्हा बाहेर पडता तेव्हा तुम्हाला बेसिकली गव्हर्नमेंटच्या ज्या मोठ्याल्या मूर्त्या असतात किंवा मोठे मोठे प्रोजेक्ट्स असतात, कारण स्कल्पचर ही गोष्ट अशी की ती छोट्या प्रमाणात पेक्षा तुम्हाला मोठ्या लार्ज स्केलवरती, आता तुम्ही बघितलं की वल्लभभाई पटेल यांचा एक स्टॅच्यू उभारला गेला किंवा जे काही स्मारक वगैरे मोठ्या साईजमध्ये बनताय, तर हे सगळे गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टच्या गोष्टी आहेत. तर तुम्हाला याच्यामध्ये चांगला इन्कम सोर्स होऊ शकतो, तुम्ही गव्हर्नमेंटच्या कॉन्ट्रॅक्ट्स घेऊ शकतात. पण इथे आहे की तुम्हाला एक तुमचा मोठा स्टुडिओ पाहिजे, कारण ह्या सगळ्या गोष्टी मोठ्या लार्ज स्केलवरती बनतात. तुम्हाला तुमची टीम डेव्हलप करणं गरजेचं आहे. तुम्ही एकट्याने स्कल्पचरमध्ये काम नाही करू शकत मोठ्या लेवलमध्ये, तर ती एक गोष्ट आहे. स्कल्पचर ही खूप छान गोष्ट आहे. तर म्युरल म्हणजे तुम्ही नुसतं 3D स्कल्पचर न बनवता तुम्ही म्युरल पण बनवू शकतात, म्हणजे उत्थित शिल्प असतात. काही असे वॉलवरती थोडे पार्शली पुढे आलेले जे म्युरल्स असतात त्याला उत्थित शिल्प आपण म्हणतो. तर ते सुद्धा खूप छान आहे, इंटरेस्टिंग गोष्ट आहे करण्यासारखी. त्याच्यानंतर ग्राफिक्स किंवा प्रिंट मेकिंग. आता पेंटिंगमध्ये तुम्ही पोर्ट्रेट आर्टिस्ट वगैरे पण पाहिले असाल की तुम्ही कमिशन पोर्ट्रेट करू शकतात. मोठ्या मोठ्या व्यक्तींचे तुम्हाला पोर्ट्रेट म्हणजे व्यक्तिचित्रण करण्यासाठी तुम्हाला पेंटिंगमध्ये पोर्ट्रेट हा विषय निवडता येतो. तसंच प्रिंट मेकिंग, ग्राफिक्स, प्रिंट मेकिंग हा एक विषय टेक्निकल त्याच्यामध्ये जातो. त्याच्यात पण अर्थात तुमचं ड्रॉइंग, तुमचे प्रपोर्शनेट स्किल्स सगळे जे असावेच लागतात. पण आर्ट प्रेझेंट करण्यासाठी जसं पेंटिंगमध्ये तुम्हाला एक कागद, कॅनव्हास, कलर म्हणजे
फ्लॅट लेवलला तुम्हाला ह्या गोष्टी ज्या लागतात. तसं तुम्हाला प्रिंट मेकिंग हा जो विषय आहे त्याच्यामध्ये तुम्हाला बऱ्याच म्हणजे ड्राय पॉइंटची प्रिंट असते, त्याच्यानंतर वूड कार्विंग असतं, म्हणजे तुम्हाला जे काही प्रेझेंट करायचं आहे ते एखाद्या लाकडाच्या सरफेसवरती कार्विंग करावं लागतं. आणि तुम्हाला फर्स्ट इम्प्रेशन घ्यायचं असतं, म्हणजे लाईट टू डार्क, तुमचा एखाद्या प्रिंटमध्ये तुम्हाला पिवळा, नारंगी आणि लाल असे जर रंग वापरायचे असतील, तर सगळ्यात लाईट आहे येल्लो, तर तुम्हाला पिवळा रंग आधी लावून त्या रोलरवरनं जे काही तुम्ही कार्विंग कराल जी प्लेट, त्याच्यावर रोलरने रंग लावायचा, त्याच्यावरती कागद टाकायचा, मग कागदाला चमच्याने किंवा वाटीने घासायचं, म्हणजे त्या प्लेटवरती लागलेला रंग त्या कागदावरती येतो. आणि अशा पद्धतीने फर्स्ट इम्प्रेशन झालं, त्यानंतर त्या ऑरेंज कलर लावायचा, म्हणजे जेवढा भाग काढून टाकलाय तिथे तो पिवळा भाग त्या कागदाचा, म्हणजे तो रजिस्टर करावा लागतो तसा की हलणार नाही पूर्ण. मग असे येल्लो ऑरेंज रंग लावला, मग पुन्हा कागद पालथा करून त्याला पाठीमागून घासलं आणि ऑरेंज कलरचं इम्प्रेशन मिळालं. पुन्हा आता काय करणार, ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला ऑरेंज हवाय तेवढा कार्विंग करून बाजूला काढला, नंतर रेड कलर लावला त्या प्लेटवर, पुन्हा कागद टाकला, पुन्हा घासला बॅक साईडने, मग त्यावेळी तुम्हाला रेडचं इम्प्रेशन मिळतं. म्हणजे अशा पद्धतीने तुम्हाला ऑरेंज, येल्लो, रेड हे सगळे रंग तुम्हाला मिळतील, पण ते टेक्निकली फार साऊंड असलं पाहिजे. आता मी सगळ्याच डिटेल्स नाही सांगणार तुम्हाला, प्रिंट मेकिंगचे वेगवेगळे विषय आहे, साधी प्रिंट असते, लायनो कट असतं, वूड कट असतं, नंतर ड्राय पॉइंट असतं, एनॅमलिंग असतं, झिंक प्लेट वगैरे बऱ्याच गोष्टी असतात, तर ते तुम्हाला प्रिंट मेकिंगमध्ये मिळू शकतात. नंतर प्रिंट मेकिंगचा हा फायदा होऊ शकतो की तुम्ही जसं चित्र विकलं जातं तसं प्रिंट पण चांगल्या किमतीला विकल्या जातात, ते शेवटी तुमच्या स्किलवर डिपेंड आहे. त्यानंतर तुम्ही काय म्हणतात त्याला, कपड्या बनवतात ज्या क्षेत्रामध्ये गेलं, तर तुम्हाला तिथे कपड्यांवरती जे प्रिंट घेतात त्या फील्डमध्ये पण तुम्ही ॲडव्हान्स अजून कोर्स करून तिथेही जाऊ शकतात की कपड्यांवरती प्रिंटिंग. आजकाल तुम्ही बघता ब्लॉक प्रिंटिंग वगैरे याला फार डिमांड आहे की हँडमेड गोष्टी, तर तुम्ही ते करू शकतात. तर प्रिंट मेकिंगचा हा एक फायदा आहे. पेंटिंग झालं, स्कल्पचर झालं, प्रिंट मेकिंग झालं. म्युझिओलॉजी हा एक पुन्हा छान विषय आहे की ज्यांना प्रॅक्टिकल हात एवढा नसेल चालत पेंटिंगमध्ये, पण त्यांचं अस्थेटिक सेन्स असेल, ज्यांना थिअरिटिकल नॉलेजमध्ये इंटरेस्ट असेल जास्त, तर म्युझिओलॉजी म्हणून एक वेगळा विषय घेऊन तुम्ही पुन्हा त्याच्यात डिग्री वगैरे जे काही सगळं आहे PhD सगळं करू शकता. पुरातत्व विभाग, आता आपलं दिल्ली जे आहे तिथे पुरातत्व विभागाची पूर्ण डिग्री व्यवस्थित आहे, तर तिथे म्युझियम म्हणजे तुम्ही एखाद्या म्युझियममध्ये जाऊन जे काही जतन करतात जुन्या गोष्टी असतात ज्या हजारो वर्षापूर्वीच्या आहेत, जतन शास्त्र तुम्हाला आल्यानंतर एखाद्या म्युझियममध्ये तुम्हाला चांगल्या पद्धतीने नोकरी मिळू शकते. कारण हे फार रेअर गोष्टी आहेत ह्या सगळ्या मिळणाऱ्या, आपल्या ज्या काही ऐतिहासिक ठेवा आहेत. आणि हे फक्त इंडियामध्येच नाही तर तुम्ही आउट ऑफ इंडिया सुद्धा या गोष्टींचा उपयोग करू शकतात. ह्या गोष्टी सगळ्या शिकता शिकता तुम्ही जर आणखी एखादी भाषा जर का शिकलात, कारण भारतामध्ये असलेला जो काही कलेचा ठेवा आहे त्या व्यतिरिक्त सुद्धा फॉरेन कंट्रीजमध्ये कलेला जास्त स्कोप दिला जातो म्हणा किंवा त्याला जास्त व्हॅल्यू आहे. इथे नाहीये असं म्हणणार नाही मी, पण तुम्हाला जर का आणखी एखादी भाषा येत असेल, तर तुम्ही आता विचार करा की तुम्ही एखाद्या म्युझियममध्ये काम करता, तिथे येणारा जो क्राऊड आहे तो सगळा फॉरेन क्राऊड असतो, तर एखादी विदेशी भाषा तुम्ही आणखी शिकलेला असाल तर अशा वेळेस तुम्हाला त्याचा नक्कीच फायदा होतो. म्हणजे इतरांपेक्षा तुमचं पारडं जड होतं की तुम्हाला एक्स्ट्रा एक भाषा पण येते आणि तुम्ही म्युझिओलॉजिस्ट पण आहात. ठीक आहे, आता हे झालं पुरातत्व विभाग. त्याच्यानंतर तुम्ही इंडॉलॉजी पण करू शकतात. इंडॉलॉजी म्हणजे भारतीय पुरातत्व सगळं जे काय आहे, जुने मंदिरांपासून सगळ्या गोष्टी, हे थोडस पुरातत्व विभागाकडे जाणार आहे की तुम्ही पुरातत्व खात्यामध्ये हे सगळं केल्यानंतर तुम्हाला तिथे नोकरीचे चान्सेस आहेत. इंडॉलॉजीचं टिळक महाराष्ट्र विद्यापीठ जे पुण्यात आहे तिथे मुख्य केंद्र आहे,
आणि तिथे तुम्ही विचारल्यानंतर तुम्हाला त्याचे सब जे केंद्र आहेत ते सुद्धा तुम्हाला कळू शकतील की तुम्ही तिथेच जाऊन शिकलं पाहिजे असं नाही. आता नाशिकमध्ये सुद्धा त्यांनी काही सेंटर ओपन केले जे कोऑर्डिनेट करता पुण्यातल्या मुख्य केंद्राशी. तर इंडॉलॉजी हा भाग तुम्ही एक करू शकता. त्याच्यानंतर आहे आर्ट हिस्टोरियन. आता जसं मी तुम्हाला बोलले की तुम्हाला पेंटिंगचं प्रत्यक्ष प्रॅक्टिकल एवढं काही फार इंटरेस्ट नसेल आणि हिस्ट्री किंवा थिओरिटिकल गोष्टींमध्ये तुम्हाला जर इंटरेस्ट असेल तर तुम्ही आर्ट हिस्टोरियन म्हणजे आता ह्या सगळ्या पेंटिंग स्कल्पचर किंवा प्रिंट मेकिंग आहे तसं आर्ट हिस्ट्री घेऊन सुद्धा तुम्ही पूर्ण एक डिग्री करू शकता किंवा ते आर्ट हिस्ट्री हा विषय बेसिकली घेऊन तुम्ही मास्टर्स करू शकतात. बडोद्याचं जे युनिव्हर्सिटी आहे तिथे ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे तिथे ऍडमिशन मिळणं फार अवघड आहे कारण तिथली एंट्रन्स टेस्टच फार अवघड असते आणि एवढं सगळं झाल्यानंतर हार्डली विजे प्राईज मग महाराष्ट्रातल्या लोकांसाठी किती वगैरे अशा बऱ्याच त्या प्रोसेस आहेत. आर्ट हिस्ट्री तुम्ही घेऊन पुन्हा मास्टर्स करू शकतात आणि त्यानंतर तुम्ही PhD विषयासाठी ह्याला निवडू शकतात. नंतर तुम्ही नेट सेट जसं मास्टर इन फाईन आर्ट केल्यानंतर किंवा मास्टर इन व्हिज्युअल आर्ट केल्यानंतर तुम्ही नेट सेट वगैरे देऊ शकतात. तसं मास्टर्स इन हिस्ट्री केल्यानंतर तुम्ही प्रॉपर तो विषय घेऊन पण नेट सेट क्लिअर होऊ शकतात. आणि आजकाल उलट आर्टिस्ट पेंटर प्रॉपर जे काम करतात ती जास्त प्रमाणात तुम्हाला दिसतील पण हिस्ट्री हा विषय घेऊन काम करणारे फार थोडे आहे किंवा आर्ट हिस्टोरियन म्हणून जे तुम्ही बनू शकतात ते असे खूप कमी आहेत की जे आर्ट हिस्टोरियन आहेत. तर तुम्ही या फील्डमध्ये गेल्यानंतर तो स्कोप तुम्हाला फार चांगला आहे की तुम्ही तुमचा एखादा विषय निवडून मग तुम्ही PhD करू शकता त्याच्यावर संशोधन करू शकतात. तर आर्ट हिस्टोरियन हा पण एक चांगला स्कोप आहे. तुम्ही वेगवेगळ्या कॉलेजेसमध्ये गेस्ट लेक्चरर म्हणून सुद्धा जाऊ शकतात. तुम्हाला परमनंट एकाच ठिकाणी नोकरी केली पाहिजे असं नाही. आजकाल गेस्ट लेक्चरर ही पद्धत फार रूढ झालेली आहे. तर तुम्ही आर्ट हिस्टोरियन हे झाल्यानंतर हे फार छान पद्धतीने करू शकता. त्याच्यानंतर डिझाईन एक डिपार्टमेंट आहे की डिझायनिंग म्हणजे त्याच्यात सगळं टेक्निकली साऊंड तुम्ही पाहिजे. तर डिझायनिंगमध्ये मग पुन्हा मी तुम्हाला जसं सांगितलं की तुम्हाला ॲडव्हर्टायझिंग आहे, आर्ट डायरेक्शन आहे, ब्रँड मॅनेजमेंट म्हणजे आजकाल प्रत्येक गोष्टीचा एक ब्रँड बनवला जातो. तर ब्रँडिंग ही फार महत्वाची गोष्ट पुन्हा आहे आणि आजकाल तुम्ही स्वतःच बघतात की सगळीकडे ब्रँडिंगची कन्सेप्ट फार जोरावरती आहे. सो तुम्ही डिझाईन फील्डमध्ये गेल्यानंतर ब्रँडिंग याच्यामध्ये स्पेशलायझेशन करू शकतात. याच्यामध्ये तुम्हाला वर्क फ्रॉम होमचं ऑप्शन असतं की तुम्ही स्वतःची एक फर्म ओपन करून घरबसल्या डिझायनिंग करून लोकांना देऊ शकतात. VFX केल्यानंतर तुम्हाला प्रत्येक एका व्हिडिओवरती काम करून त्याचा फिनेस आणता येतो. जे काही आजकाल मूवीज आहेत जुमानजी वगैरे म्हणा किंवा ज्युरासिक पार्क, इच अँड एव्हरी पार्टमध्ये तुम्हाला एक अॅनिमेशन बघायला मिळतं. सो अॅनिमेशन टेक्निकली तुम्ही साऊंड असाल, डिझायनिंगमध्ये जाणार असाल तर टेक्निकली साऊंड तुम्ही असायला पाहिजे. सो ह्या सगळ्या क्षेत्रांविषयी मी तुमच्याशी बोलले. त्यानंतर मी तुम्हाला काही कॉलेजेस सांगते की जे तुम्हाला हे सगळा अभ्यासक्रम देऊ शकतात. गव्हर्नमेंट कॉलेजेस जे आहेत मुंबईचं रहेजा आहे, SK अकॅडमी आहे अर्थात JJ स्कूल ऑफ आर्ट हे सगळ्यांना माहिती असेल. त्यानंतर नागपूर आहे, सिस्पा आहे, RTI आहे, औरंगाबादचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा युनिव्हर्सिटी आहे. औरंगाबादचं तुम्हाला सांगितलं, पुणेमध्ये भारती विद्यापीठ म्हणून आहे. नंतर विश्वकर्मा आहे. त्यानंतर बडोदा युनिव्हर्सिटी मी मगाशी तुम्हाला बोलले की ज्या ठिकाणी तुम्हाला ॲडमिशनसाठी फार मेहनत करावी लागेल. नंतर दिल्लीचं पुरातत्व विभाग आहे, ललित कला अकॅडमी आहे. डिझायनिंगचं तुम्ही म्हणाल तर NID, NIFT, MIT आहे, पुन्हा IIT आहे. तर या बऱ्याच गोष्टी आहे. नाशिकलाही चित्रकला महाविद्यालय आहे, SNDT युनिव्हर्सिटी, SMRK वगैरे ज्या आहेत. तर तुम्ही आधी बेसिकली ठरवणं गरजेचं आहे की तुम्हाला या क्षेत्रात जायचं आहे का. बऱ्याचदा असं होतं की विद्यार्थ्यांना पालक जबरदस्तीने सायन्स किंवा कॉमर्स ह्या गोष्टींमध्ये टाकतात आणि त्याचा जर का खरोखर पिंड जर का कलाकाराचा असेल
तुम्ही ज्या गोष्टीत आवडत त्याच गोष्टीमध्ये जा आणि त्याच्यातच तुम्ही टॉप करू शकतात आणि आनंदाने करू शकतात. कारण जे तुम्हाला आवडते ते तुम्ही करत त्याच्यातून जर अर्निंग करत असाल तर ती खूप छान, म्हणजे समाधान आणि पैसा दोन्ही एकत्र मिळणं फार गरजेचं आहे. नंतर एका सर्टन लेवलला गेल्यानंतर वेगळ्या बळजबरीने गेलेल्या वेगळ्या क्षेत्रात तुम्ही जर पैसा जरी मिळवला तरी तुम्हाला समाधान मिळणार नाही आणि कुठेतरी तुम्ही अनसॅटिस्फाईड राहाल, तर ते काही चांगलं नाही आहे लॉंग रन मध्ये. पैसा सगळं काही नसतो, तुम्हाला आवडते गोष्टीत राहून पैसा मिळाला तर ते खूप उत्तम होईल. तर मी पालकांना पण विनंती करते की तुम्ही तुमच्या पाल्याला जर का खरोखर कलेची आवड असेल आणि त्याच्यात त्याचं चांगलं करिअर होऊ शकतंय तर तुम्ही नक्की सपोर्ट करा. एक आहे की हा रियाजाचा भाग झाला, त्याच्यामुळे तुम्हाला आत्ता ऍडमिशन घेतली आणि लगेच त्याच्यातून सगळं चांगलं चांगलं इन्कम यायला लागलं असं होत नाही. इव्हन सगळ्या क्षेत्रात असे की तुम्हाला एक सर्टन लेवल गाठावी लागते आणि कलेची गोष्ट असल्या कारणाने तुम्हाला रियाज आणि तेवढा वेळ द्यावा लागतो, त्यानंतर तुम्हाला नक्कीच चांगलं यश मिळतं. आणि गॅलरीज वगैरे तुम्ही बघतात आणि सर्टन लेवलला आर्टिस्ट पोहोचल्यानंतर त्याची किती नाव होतं, नाव मिळतं, पैसा मिळतो आणि समाधान तुम्हाला मिळतं, तर नक्कीच या क्षेत्राकडे पॉझिटिव्हली बघा. परफॉर्मिंग आर्ट वगैरे ह्याही गोष्टी तुम्हाला माहितीच आहेत. सो वेगळं काहीतरी क्षेत्र आहे आणि नक्कीच चॅलेंजिंग आहे. मी तर उलट म्हणेन की इतर क्षेत्रात गेल्यानंतर तुम्हाला नोकरीचीच वाट बघावी लागते. किती डॉक्टर्स इंजिनियर्स, मी असं म्हणत नाही की तुम्ही तिकडे जाऊ नका ते वाईट आहे, पण मी सांगते की जर इच्छा असेल तर मग बळजबरी तेच डॉक्टर इंजिनियरच व्हावं किंवा एखादं सीए व्हावं अशाच माइंडसेटमध्ये पालक जे असतात तर त्यांना सांगू इच्छिते की उलट तुम्ही जर तुमच्याकडे जर कला असेल तर तुम्ही जगाच्या पाठीवर कुठेही टिकाव धरून राहू शकतात. सो तुम्ही पर्सनल क्लासेस पण आजकाल खूप चालतात, एंट्रन्सचे क्लासेस तुम्ही घेऊ शकता ड्रॉइंगचे. तुम्हाला नोकरीच करावी असं काही नाही आहे, तर फ्रीलान्सिंग पण तुम्ही भरपूर अर्निंग करू शकतात. सो मी सगळ्यांना शुभेच्छा देते आणि आपल्या पाल्याचे कुठे आवड आहे ओळखा, शिक्षकांनीही त्यांना थोडं सपोर्ट करा, गाईड करा. त्यांची संधी दिली, विद्यार्थ्यांशी संवाद साधायची संधी दिली. फेसबुक लाईव्ह येणार होते पण सम टेक्निकल इश्यूजमुळे मला नाही येता आलं, म्हणून मी हा व्हिडिओ बनवला आहे. पुन्हा मी विद्यालयाचे आभार मानते आणि निनाद वैद्य यांनी मला इथे आमंत्रित केलं माझे एक्सपिरियन्स शेअर करण्यासाठी. सो मी त्यांचेही आभार मानते.